परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन 3 चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेली ही चित्रे शिवछत्रपतींच्या चित्रांच्या अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणली आहेत. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची काढलेली ही चित्रे दख्खनी गोवळकोंडा शैलीतील असून ती लघुचित्र प्रकारची आहेत. भारतात आलेल्या तत्कालीन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये हस्तांतरित झाली व नंतर वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयात पोहोचली. ही चित्रे पहिल्यांदाच मराठी माणसांसमोर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची 17व्या शतकातील गोवळकोंडा शैलीतील चित्रे अशी नोंद वस्तू संग्रहालयात चित्रांच्या बाजूला केलेली आहे. 2 चित्रांवर पर्शियन व रोमन लिपीत महाराजांचे नाव लिहिले आहे. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेहऱ्यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्ये चित्रात उतरली आहेत असे तारे यांनी सांगितले. तारे यांनी जर्मनीतील चित्र प्रत्यक्ष पाहिले आहेत. पॅरिस येथील चित्रांची माहिती अभ्यासक शशी धर्माधिकारी यांनी दिली आहे. जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयातील चित्रात केशरी मॅनात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखवली आहे. पॅरिस येथील खासगी वस्तू संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र दाखवले आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातात मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्षाचे शोभेचे पीस दाखवले आहेत. अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र व कमरेला कट्ट्यार दाखवले आहे. युरोपमधून हे चित्र पुढे अमेरिकेत हस्तांतरित झाले. कुतुबशहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील प्रचलित चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना ही चित्रे काढलेली आहेत किंवा त्यावेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने 1700 पर्यंत काढलेली असावीत. ही चित्रे समकालीन असल्याने त्यांचे ऐतिहासिक मूल्य मोठे आहे. यामुळे इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.